जनता पक्ष, तनिष्का ग्रुप, जयमा महिला ग्रुप आणि आरोग्य धनसंपदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरात एका 3 वर्षीय चिमुकलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन आरोग्य शिबिराच्या आयोजक तथा भाजप पदाधिकारी रसिका अनंत पाटील यांनी दिले. जान्हवी वाघेला कुटुंबियांची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या नाजूक असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याने त्यांनी मोफत महाआरोग्य शिबिरात धाव घेतली. 3 वर्षीय जान्हवीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून जान्हवी तसेच वाघेला कुटुंबियांची या समस्येतून सुटका होणार आहे. मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ गोरगरीब नागरिकांना निश्चितच उपयोगी ठरत असून या महाआरोग्य शिबिरात मोफत औषध सुविधा आणि ज्येष्ठांचा गौरव करण्यात आला. सांगली डोंबिवली पूर्व येथील अभिनव विद्यालय येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पोरेश्वर भोईर, पूर्व मंडल अध्यक्ष नंदकुमार जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष उज्ज्वला दुसाने, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदकुमार परब, आयोजक रसिका पाटील, अनंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात रक्तदाब, शर्करा तपासणी, ECG तपासणी, दातांची तपासणी यांच्यासह संपूर्ण शरीर तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. या शिबिराला तेरणा हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि तेरणा डेंटल कॉलेज नेरूळ यांचे विशेष सहकार्य मिळाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पाटील, रसिका पाटील, अनंत पाटील, शैलजा चौधरी, सुरेखा जाधव, शालन मस्कर, कृतिका बेलोसे, संगीता अहिरराव, वनिता मस्के, मनीषा मुदाळे, रोहिणी जाधव, शोभा परुळेकर, शिवानी सावंत आदींनी विशेष मेहनत घेतली. मला असं इथे सांगावंसं वाटतं सर्वांना, रुग्णसेवा म्हणजेच ईश्वरसेवा. विभागात म्हणजे जे काही विभागात नागरिकांच्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी मी आणि माझी सगळी टीम नेहमी तत्पर असते. आता ह्या वेळेला म्हणजे वर्षातून आम्ही जवळजवळ 2-3 तरी कार्यक्रम प्रत्येक वेळेला राबवत असतो. यावेळेला महाआरोग्य शिबिर घ्यावा असा आमच्या मनात विचार आला सगळ्यांचा. त्याच्यासाठी का आमच्या ऑफिसमध्ये अनेक लोक येतात समस्या घेऊन, म्हणजे कोणाला कोणाच्या आईला आजार, कोणाच्या वडिलांना आजार, डॉक्टरांनी 1 लाख खर्च सांगितले, 2 लाख खर्च सांगितले, असे मोठे मोठे खर्च, लाखाच्या वर खर्च. आपलं ऑपरेशन किंवा एखाद्या माणसाला आजार असेल तर मोठे मोठे ऑपरेशन किंवा औषधांच्यावर लाखोंनी खर्च होतो. आज ऑपरेशन असू देत किंवा औषधोपचार असू देत सामान्य जनतेला ते परवडत नाही. म्हणून आज आम्ही हा विचार केला इथं की आपण हा महाआरोग्य शिबिर राहूया. त्यासाठी म्हणजे नागरिकांची चांगली सोय होईल आणि ह्या आरोग्य शिबिरमध्ये जो आज आम्ही आरोग्य शिबिर घेतला आहे ह्या आरोग्य शिबिरमध्ये मोठे शस्त्रक्रिया आहेत, म्हणजे तुमच्या हार्टचं असू दे किंवा कॅन्सरचं असू दे किंवा मोतीबिंदूचं असू दे किंवा गर्भपिशवीचं असू दे, अशा अनेक आजारांवर आज मोफत शस्त्रक्रिया होणार. शस्त्रक्रियेच्या वेळेला जे दवाखाने मुंबई तिथे रुग्णांना नेण्याचं आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. खास आणि शिवाय इथे तपासण्या ECG असू दे किंवा शुगर अशा अनेक तपासण्या होणार आहेत. मोफत औषधं देण्यात येणार आहेत, अल्पदरात चष्मे असे असा छान उपक्रम आज आम्ही इथे राबवत आहोत. आणि ह्या उपक्रमाला साथ मला इथं तुमची असते त्याच्यामुळे आनंद वाटतो हा उपक्रम. या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. नेहमीच मला ह्या म्हणजे आत्ता कुठचंही कार्यक्रम करताना टीमचं सहकार्य असतं. आता जितेंद्र पाटील असू देत किंवा भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या असू देत यांचा आज मुलाचं सहकार्य मला इथे लाभलेलं आहे, त्यामुळे